मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवडणुकीनंतर मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, किमान वेतनाचा नियम बदलणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. त्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, कामगार कायद्यातील काही प्रलंबित सुधारणांची अंमलबजावणी सार्वत्रिक निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे BJP नवीन सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये असू शकते असे या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. सध्या कामगारांना किमान वेतन मिळते, मात्र अनेक कंपन्या किमान पगार टाळण्यासाठी अनेक उपाय करतात. अशा परिस्थितीत सरकार किमान वेतन कायद्यात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सरकार किमान वेतनाच्या ऐवजी लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार सरकार लिव्हिंग वेजसाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून मदत घेत आहे. भारताला पुढील वर्षी म्हणजे 2025 लिव्हिंग वेज सिस्टम लागू होऊ शकते. भारतातील सुमारे 90% कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. यातील अनेक कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला किमान पगार मिळावा यासाठी लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्यात येत आहे. लिव्हिंग वेज म्हणजे काय आणि ते किमान वेतन प्रणालीपेक्षा किती वेगळे आहे ते जाणून घ्या. मित्रांनो, किमान वेतन प्रणाली काय आहे पहा. सध्या किमान वेतन प्रणाली लागू आहे. यामध्ये तासभराचा पगार काढला जातो. सोप्या शब्दात समजून घेतल्यास अन्न, वस्त्र आणि निवारा यावर लक्ष केंद्रित केले जाते. भारतातील सर्व राज्यांमध्ये किमान वेतन वेगवेगळे आहे. महाराष्ट्रात कर्मचाऱ्यास तासाला 62.87 रुपये तर बिहारमध्ये 49.37 रुपये मिळतात. अमेरिकेत एका कर्मचाऱ्याला प्रति तास $7.25 म्हणजे सुमारे 605.26 रुपये मिळतात. देशातील असंघटित क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. या क्षेत्रांवर सरकारकडून कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. लिव्हिंग वेज प्रणाली काय आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. आता लिव्हिंग वेज सिस्टम अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या पलीकडे आहे. लिव्हिंग वेज हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांपेक्षा जास्त आहे. लिव्हिंग वेज सिस्टम कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सामाजिक सुरक्षिततेच्या साधनांची देखील काळजी घेते. सरकारने नवी व्यवस्था आणली तर कर्मचाऱ्यांचा पगार, अन्न, वस्त्र आणि घर, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजावर होणाऱ्या खर्चावर आधारित असेल. देशात नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर लोकांना पूर्वीपेक्षा जास्त वेतन मिळू शकते असा विश्वास तज्ञांचा आहे. सध्या भारतात 50 कोटीहून अधिक लोक रोजंदारीवर जगतात. त्यातही 90%हून अधिक कामगार असंघटित क्षेत्रातील आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना वेतनाबाबत नवीन प्रणालीचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. याचा आणखी एक फायदा असा होईल की विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमधील संपत्तीच्या वितरणातून सुधारणा होऊ शकते. तर मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.